आणि राज्यामध्ये विधानसभेचे वारे सध्या जोरदार वाहत आहेत, पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. 10 तारखेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश, कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा. राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप आणि शिवसेनेची खेळी, शिंदे गटानं 1 खेळी केली, आम्ही 10 खेळी खेळणार, बच्चूकडूंचा सूचक इशारा. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचा उद्या शरद पवार गटात प्रवेश. बारामतीमध्ये राजवर्धन पाटलांनी युगेंद्र पवार यांची भेट घेतली. राजवर्धन पाटील हे हर्षवर्धन पाटलांचे पुत्र. कुणी पिंडीवरचा विंचू होता कामा नये, आमचे कार्यकर्ते काळजी घेतील. भाजपचे नेते वासुदेव काळे यांची हर्षवर्धन पाटलांवर नाव न घेता टीका. वासुदेव काळे यांच्याकडून भाजप इंदापूर तालुका शहर आणि ग्रामीण कार्यकारिणी बरखास्त. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं यासाठी आमचा संघर्ष, संजय राऊतांचं वक्तव्य. तर मोदी शहांनी गद्दारी करून बेमानांच्या हाती सूत्र दिली, राऊतांची टीका. तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं वजन राज्यामध्ये वाढलंय. एक दिवस असा होता की कार्यालयामध्ये माणूस नव्हता, मात्र आता पक्षात येण्यासाठी रेग लागली आहे. एकदा तुतारी वाजली की थांबत नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य. गुलाबी यात्रा पुढे गेली की मागून गळती लागते. गुलाबी जॅकेट घातलं म्हणून माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाहीत. शिवस्वराज्य यात्रेतून अमोल कोल्हेंचा अजित पवार यांच्यावर निशाणा. मला उमेदवारी द्यायला सांगा, काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी हिरामण खोसकर यांची शरद पवारांना विनंती. उमेदवारी संदर्भात पक्ष आणि हायकमांड निर्णय घेतील. महाविकास आघाडीमध्ये निवडून येण्याची शक्यता असेल त्यांनाच तिकीट. खोसकरांच्या भूमिकेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया.